नमस्कार, इशिका मेजवानी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी लहान बाळांपासून ते वयस्कर माणसांपर्यंतची असणार आहे, ती म्हणजे नाचणीचे सत्व। आता नाचणीचे सत्व म्हणाल तर आपल्याला बाहेर देखील विकत मिळतं, पण हेच नाचणीचे सत्व आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो आणि जास्तीत जास्त पौष्टिक कसं बनवू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देखील सांगणार आहेत, या तुम्हाला समजाव्यात, त्यासाठी तुम्ही रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। तर चला आता साहित्य न बघता आपण डायरेक्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। आता सर्वात प्रथम आपण गॅस चालू करून घेऊयात आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालूयात, जास्त नाही घालायचं आहे, फक्त अर्धा चमचाच घालायचा आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत, तर इथे मी 7 ते 8 काजू घेतलेत, ते घालूयात। त्यानंतर 7 ते 8 बदाम घेतलेत। त्याच्यानंतर इथे मी मखाने घेतलेत, हे मी साधारण 10 ग्रॅम घेतलेत, तर हे सुद्धा आपण आता घालून घेऊयात। आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊयात। इथे मी मखाने यासाठी वापरले आहेत कारण मखानेमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि ते लहान मुलांसाठी खूप उत्तम असतं, आणि त्याचबरोबर ज्यांना कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास आहे ना, त्यांनी हे मखाने दुधामध्ये भिजत घालून रोज एक ग्लास दूध प्यावं, त्याने खूप फायदा होतो। किंवा तुम्ही हे मखाने थोडेसे तुपामध्ये भाजून याची पावडर करून ठेवा आणि दुधामध्ये 1 चमचा त्याची पावडर घालून ती प्यायला तरी चालेल, याचा खूप फायदा होतो आपल्या शरीरासाठी। कारण एक कंबरदुखी आणि गुडघेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरतात कारण याच्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि लहान मुलांसाठी देखील खूप उत्तम आहे ते, त्यांच्या शरीरासाठी त्यांच्या वाढीसाठी। आता या सर्व ड्रायफ्रूटचा हलकासा रंग बदली झाला ना की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर याच कढईमध्ये आपण नाचणी भाजून घेणार आहे, तर इथे गॅस मी बारीक ठेवला आहे कारण कढई आपली ऑलरेडी गरम झालेली आहे, त्यामुळे गॅस बारीक करायचा आहे। आणि इथे मी 1/2 किलो म्हणजेच 250 ग्रॅम नाचणी घेतली आहे, तर ती आता आपण या कढईमध्ये घालूयात। आता आपण नाचणी बारीक गॅसवरती साधारण 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायची आहे आणि सतत परतत राहायची आहे, म्हणजे आपल्याला नाचणी करपून नाही द्यायची आहे, त्यामुळे सतत ढवळून 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती नाचणी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये तूप वगैरे काहीच घालायचं नाही, आपल्याला सुकीच भाजून घ्यायची आहे। आता इथे 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपली नाचणी देखील व्यवस्थित भाजून झाली आहे। हे बघा, मी नाचणी पूर्णपणे बारीक गॅसवरतीच भाजून घेतली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि नाचणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता सर्वात प्रथम इथे मी ड्रायफ्रूट्स भाजलेले थंड करून घेतले आहेत, तर आता आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। पण मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करून याची पावडर करून घ्यायची आहे, कारण कंटिन्यू जर आपण मिक्सर चालू ठेवला ना, तर आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम जे घातले आहेत ना, याचं तेल सुटतं, त्यामुळे आपल्याला मिक्सर चालू बंद करून याची पूर्ण बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व मखाणे आणि काजू बदाम घेतले आहेत, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक पावडर करून घ्यायची, याची एकदम बारीक पावडर करायची, हे बघा। आणि ही पावडर वाटताना तुम्ही मिक्सर चालू बंद करूनच वाटून घ्या, नाहीतर काजू आणि बदामचं तेल सुटेल आणि पावडर आपली थोडीशी ओलसर होईल, तर आपल्याला ओलसर पावडर करायची नाही, त्यामुळे तुम्ही मिक्सर चालू बंद करून ही पावडर बारीक वाटून घ्या। तर आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ड्रायफ्रूटची पावडर करून झाल्यानंतर आपण इथे नाचणीची पावडर करून घ्यायची आहे, तर नाचणी मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे कारण जर तुम्ही गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्याल ना, तर त्याला वाफेचं पाणी सुटेल, तर म्हणून ही नाचणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। आता आपण एकदम बारीक पावडर करून घ्यायची, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला नाचणीची पूर्ण बारीक पावडर करून घ्यायची आहे, अगदी बारीक पावडर करायची आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यावर मी ही चाळण ठेवली आहे। आता आपण जी नाचणीची पावडर घेतली आहे ना, ती यावर घालूयात। त्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पावडर केली आहे ना, ती घालूयात। त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा म्हणजे छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे, ती आपण आता यामध्ये घालूयात। आता आपल्याला सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण सर्व बारीक तर वाटून घेतलं आहे पण तरीसुद्धा सर्वात शेवटी चाळून घ्यायचं। आता चाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा असं थोडंसं मिक्स करून घ्या, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स होतील।
आता इथे हे नाचणीचं सत्व तयार आहे, म्हणजे ची पावडर तयार आहे. तर आता ही पावडर आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि तुम्ही 1 ते 2 महिन्यापर्यंत सहज ही पावडर वापरू शकता. पण एका हवाबंद डब्यामध्येच ठेवायची आहे, याला हवा नाही लागली पाहिजे, नाहीतरी खराब होऊन जाते, म्हणजे याला थोडी थोडी बुरशी पकडते. तर एकदम टाईट अशा हवाबंद डब्यामध्ये ही पावडर भरून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही पावडर या टप्परवेच्या डब्यामध्ये काढून घेतली आहे. तर तुम्ही देखील अशाच हवाबंद डब्यामध्ये ही पावडर काढून घ्या आणि तुम्ही ही नाचणीची पावडर 1 ते 2 महिन्यापर्यंत वापरू शकता.